खेड तालुक्यातील शेल पिंपळगाव येथे एका 38 वर्षीय युवकाची गोळ्या घालून निर्घृण खून करण्यात आले असल्याचं समोर आलंय। सदर घटना ही काल रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली। नागेश सुभाष कराळे वय 38 राहणार शेल पिंपळगाव असं खून झालेला युवकाचं नाव आहे। खेड तालुक्याचे विद्यमान आमदाराच्या गावातच ही घटना घडल्याने पुन्हा तालुक्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शेल पिंपळगाव येथे मिलिंद बियर शॉपीजवळ काल रात्री 9 वाजण्याच्या सुमारास नागेश उभा असताना फोर्ड फोगो या गाडीतून आलेल्या हल्लेखोरांनी नागेश याच्यावर बंदुकीतून 4 राउंड फायर केले। गोळ्या झाडून हल्लेखोर पसार झाले। जखमी नागेश यास चाकण येथील जयहिंद हॉस्पिटलमध्ये आणले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मयत झाल्याचे घोषित केले। चाकण पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास ते करत आहेत। प्रतिनिधी कुणाल शिंदे, न्यूज टुडे 24, पुणे।